नमस्कार, मी तेश बाळकृष्णजीकर आहे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल वर. बेपोट्यो डोंबळ्यो, आज आपण खतरनाक टॉपिक पाहणार आहे. महाराष्ट्रात आता विधान परिषदेच्या निवडणुका आहे. आपल्या क्लासमध्ये राज्यघटना चालू आहे. यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ राज्यघटनेशी महत्त्वाचे जे विषय आहे. आत्ताच काही दिवसाच्या पूर्वी तुम्ही म्हणे का सर हे राज्यसभेचं इलेक्शन होते पण मोजते कसं जी हे आम्हाला माहीत नाही, तर सांगा. तर डुकऱ्यो मी तुम्हाला डिटेल समजून सांगितलं. मी निवडणुकीत उभं होतो तेव्हा विधान परिषदेचं इलेक्शन कसं होते, पदवीधर मतदारसंघाचं काउंटिंग कसं होते हे बी या व्हिडिओमधून सांगितलं. आता पुन्हा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका आल्या आहे, तर राज्यघटनेचा अभ्यास करताना हे वारंवार पाहायचं, ठीक आहे, आपलं बुलेट गिरतीचं तर वारंवार पाहायचं. आज आपण पहिले, सगळ्यात पहिले जर तुम्हाला विधान परिषद शिकायची आहे तर त्याच्या पहिले एखाद्या राज्याचं कायदेमंडळ पाहणं आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणून कायदेमंडळ का आहे, म्हणजे कोणत्याही राज्याचं कायदेमंडळ राहू, भारतानं संसदीय शासन प्रणाली स्वीकारली इंग्लंडकडून. आपण काही लेक्चरमध्ये केंद्राचं कायदेमंडळ पाहिलं, का पाहिलं, केंद्राचं कायदेमंडळ. तर आज आपण पाहू राज्याचं कायदेमंडळ काय आहे, कायदेमंडळ कायले म्हणते हे बी पाहून घेऊ. आपलं पुस्तक आलं आहे डोंबळ्या बुलेट चालू घडामोडी 2022. तुला पाहिजे असेल तर फिनिक्स पुणेरी पॅटर्न .com नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जा आणि तिथं तू पुस्तक तिथंच पैसे पेड करून घेऊ शकतं. 250 रुपयात तिथं आहे. घरपोच तुला पोस्टाने येईन लगेच. दुसऱ्या दिवशी चोरा फोन करू नको, विश्वास ठेव, 8 दिवसात पोचल, ठीक आहे. नाहीतर ह्या पैसे टाकते आणि लगेच फोन करते म्हणून तुला सांगून राहिलो. तर त्याच्यानंतर हे काही ठिकाणी उपलब्ध आहे, तर पुण्यात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर गणराज बुक डेपो, विकास बुक डेपो, अकोल्यात पाटील बुक डेपो, महालवर रेणुका बुक डेपो, नागपूर, ठीक आहे, गडचिरोलीले उपलब्ध आहे, अमरावती सोमेश्वर बुक डेपो, वर्धेत आहे माया क्लासरूमन्या गांधी बुक डेपो, आकाश बुक डेपोत उपलब्ध आहे. बाकीच्या लोकायले तुमच्या, ठीक आहे, हे ज्याने लायब्ररीतल्या पुट्ट्याला पाहिजे त्यांना फोन नंबरवर फोन करा. 80 10 80 10 28 56 25 या नंबरवर कॉल करा. 20-25 पुस्तकं लागलेत एका दमान भेटन, ठीक आहे, 50% डिस्काउंटमध्ये भेटन एका दमान लागले तर. हां, लक्ष द्या. आता महाराष्ट्राचे कायदेमंडळ पाहून राहिलो, का पाहून राहिलो, हां. आपण केंद्राचं कायदेमंडळ पाहिलं. भारतानं का केलं, लोकशाहीची पद्धत विकेंद्रीकृत स्वीकारली. का स्वीकारली विकेंद्रीकृत, म्हणजे देशाचं एक सरकार राहील जो बंद्या देशाचा कारभार पाहिल, पण राज्याच्या लेवलवर एक राज्याचं सरकार राहील जे राज्याचा कारभार पाहिल. गावात कुठं नाली खोदायची, कुठं कोणाले गाडाचं, कुठं गड्डा खोदायचं, कोणत्या एखाद्या बुडकीनं म्हणलं बाबू रे माझ्या घरी नाही नाही रे यत्रे हापशी दे खोदून तिले गड्डा पाडून देईन, ठीक आहे, भोगदाड हापशी करून देईन. तर तुमच्या गावात, ठीक आहे, सरपंच आहे आणि सदस्याची निवडून दिलेली बॉडी आहे. तुमच्या गावातलं सरकार म्हणजे ग्रामपंचायत, ठीक आहे, राज्याचं सरकार म्हणजे राज्य सरकार आणि देशाचं सरकार म्हणजे केंद्र सरकार. म्हणतो ना आपण, तर आपण विकेंद्रीकृत लोकशाही स्वीकारली आहे. काय स्वीकारली आहे, विकेंद्रीकृत. मग आता कोणती लोकशाही स्वीकारताना विकेंद्रीकृत असायला पाहिजे, ज्याचे अधिकार त्याला असायला पाहिजे. तुमच्या गावाचं न्यायालय पाहिजे आलं तर तुम्ही फोन लावान का, अजी ठाकरे साहेब माझ्याकडे नाही नाही मिळाले 3 दिवसात पांड्या भरून असं म्हणाल का, नाही. कोणाच्या उरावर जाता तुम्ही, लगेच ओटे घोसून नाही जाईन ना ते ग्रामसेवकाच्या उरा ग्राम सदस्याच्या उरावर ग्रामपंचायत, तर काहीच नाही, पार ओटे घोसून का, ठीक आहे. एवढ्याशिवाय कोणीच नसन खात. एक खाते नगरपालिकेचा नगरसेवक आणि दुसरा खाते कोण, ग्रामपंचायतचा सदस्य. भेटते किती, तर एका मीटिंगचे 200 रुपये, ठीक आहे, भत्ता. आणि 200 रुपयापेक्षा जास्त शिवास खा लागते त्याला, ठीक आहे, लोकायच्या. म्हणून आता निवडून दिलं पुन्हा येजो बरं तू मत ना बापा 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 बापा, ठीक आहे. तर लय मजा येते ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये. विकेंद्रीकृत लोकशाही आहे. लोकशाही स्वीकारताना, ठीक आहे, लोकशाही स्वीकारताना राज्याचं सुद्धा सरकार असायला पाहिजे. राज्याच्या कल्याणासाठी राज्यानं सुद्धा आपापल्या परीनं कायदे केले पाहिजेत. म्हणून राज्याला विषय विभागून दिले का, या विषयावर तुले कायदे करता येईल. केंद्रानं आपले विषय घेऊन घेतले का, या विषयावर आम्ही कायदे करेन. संविधान लिहिलं तेव्हा केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा डिवाईड केल्या. समवर्ती सूचीत दोघांना कायदे करता येते. राज्य सूचीच्या विषयावर राज्यालाच कायदे करता येते. केंद्र सूचीच्या विषयावर केंद्राला कायदे करता येते. केंद्र सूचीच्या विषयावर, ठीक आहे, राज्याला करता येत नाही.
राज्यसूचीच्या विषयावर काही एक्सेप्शनल बाबी सोडल्या तर केंद्राला हात टाकता येते, तर ते आम्हाला सांगितले आहे मागच्या व्हिडिओत. आणि त्याच्यानंतर समवर्ती सूचीत दोघाले कवाबी कायदे करता येते. पण केंद्रानं कायदाच नाही केला समवर्ती सूचीच्या विषयावर, तर पहिले राज्यानं केला तर राज्यापुरताच लागू होते, त्याच्यानंतर केंद्राला शानपण सुटलं तर केंद्र सरकार समवर्ती सूचीच्या विषयावर कायदा केला तर राज्याचा आपोआप कायदा काय होते खारिज होते, कारण केंद्र बलवत्तर आहे, केंद्राला ताकद का दिली आहे, जास्त दिली आहे भारतीय संविधानानं. म्हणून तीन विषय विभागून दिले. कायच्यासाठी दिले? तर त्याला माहीत होतं घटना तयार करणार आहे का, हे साले भांडणं करू शकते, एकामेकाच्या गच्च्यात धरून रस्त्यावर भारताची इज्जत आणू शकते. यायने जर आत्ताच प्रॉपर्टीच्या वाटण्या करून दिल्या नाहीत हे उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राज्यघटनाकारांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या करून दिल्या का कोणती प्रॉपर्टी कोणं ठेवायची, प्रॉपर्ट्या लय होत्या, तर मग केंद्राला दिले केंद्राची लिस्ट बनवून, याच्यातच राहतं तुम्ही, याच्या बाहेर जायचं नाही. राज्याला म्हणे तुला याच्यावर कायदे करायचे आणि समवर्ती सूची, ठीक आहे, तर दोघाचे वावर आहे एकाच विहिरीहून पाणी, ठीक आहे, तर समवर्ती सूची म्हणजे एकाच विहिरीहून दोघाले पाणी असा विषय आहे. दोघाले समवर्ती सूचीच्या विषयावर कायदे करता येते. म्हणून आता लक्ष द्या, आता महाराष्ट्राचे कायदेमंडळ, कोणत्याही राज्याचं कायदेमंडळ पाच आहे, तर लक्ष द्या रे, राज्यघटने कायदेमंडळ कायच्यात दिलं आहे, तर राज्यघटनेच्या भाग 6 प्रकरण 3 मधील राज्याचं कायदेमंडळ दिलं आहे. कितव्या प्रकरणात? तिसऱ्या. राज्याची शासन व्यवस्था भाग 3 मध्ये दिलं आहे, ठीक आहे, प्रकरण नाही, प्रकरण कायदेमंडळासाठी दिलं आहे, हे आपण नंतर पाहू. प्रकरण 6 मध्ये राज्याची शासन व्यवस्था दिली आहे, कलम 122 वे डोंबड्या इकडे बाय, राज्याची शासन व्यवस्थेत काय ते कलम 152 ते 237 पर्यंत राज्याचं शासन व्यवस्था आहे. राज्याच्या शासन व्यवस्थेत सगळं झालं, मग राज्याचं कार्यकारी मंडळ, आता हे कार्यकारी मंडळ काय आहे हे पहिले समजून घ्या. जर तुम्हाला विधानसभा विधान परिषद समजायचं आहे पहिले हे स्ट्रक्चर समजून घ्या. राज्याचं आता घटना लिहायची होती तर राज्याचा डेली कारभार, दररोजचा कारभार, काही लोकांचे प्रश्न आले, काही कुठं दंगे झाले, काही प्रॉब्लेम निर्माण झाला, ठीक आहे, डेलीचं काम पाहण्यासाठी राज्याचं कार्यकारी मंडळ राहील, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे पहिले घटक आहे त्याच्यातले. याच्यातला सगळ्यात मेन माणूस म्हणजे राज्यपाल. कार्यकारी मंडळ राव का राज्याचं कायदे मंडळ राव, याच्यातला सगळ्यात घटनात्मक, राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल. याच्या सहीशिवाय कोणताही कायदा गीता कोणताही निर्णय गिर्णय पारी होत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय याच्यापाशी सहिले जाते. कोणापाशी? राज्यपालापाशी. कार्यकारी मंडळ म्हणजे का? तर कार्यकारी मंडळ म्हणजे डेलीचं काम पाहण्यासाठी निवडून दिलेले काही मोजके लोक, दॅट इज कॉल राज्याचं कार्यकारी मंडळ. जसं आता तुमच्या गावात सोसायटी आहे, आता तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे, तर सगळेच लोक दररोज ग्रामपंचायतीत जाऊन बसते का? नाही. आम्ही रिकामटवे नाही आहे, आम्हाला शेतीचे कामवाडी आहे, कामधंदे आहे, आमचं दुकान आहे, कोणाचं सायकलचं दुकान आहे, कोणाचा पानठेला आहे, सगळेच लोक जाते का? नाही. पण आम्ही आमच्या गावातले 9 जणांची बॉडी निवडून देतो, ठीक आहे, आणि त्याच्यातला एक सरपंच राहील आणि बाकी लोक सगळ्या ग्रामपंचायतचं मिळून काम चालवून दिल्लीन बॉडी नेऊन निवडून लोकांना बस, जसं गावात तसं राज्यात तसंच देशात सेम स्ट्रक्चर आहे, काही बदल नाही. म्हणून राज्याचं कार्यकारी मंडळ आहे, डेलीचं काम पाहिजे, ठीक आहे, त्याच्यावरला घटनात्मक प्रमुख राज्याचा राज्यपाल, ठीक आहे, केंद्राचा राष्ट्रपती आपण पाहिलं. आता त्याच्यात कार्यकारी मंडळात का ए ह्या घटनात्मक प्रमुख आहे, तर राज्याचे हे लोक कार्यकारी प्रमुख आहे. राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण म्हणलं तर मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ, ठीक आहे, तर त्याचं नेहमीचं काम त्या राज्याचं, कोणत्याही राज्याचं नेहमीचं काम पाहण्यासाठी कार्यकारी मंडळ नेमलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा वकील म्हणजे महाधिवक्ता, ह्याबी येते याच्यात. महाधिवक्ता हा राज्य सरकारचा वकील असते. याचा कार्यकाळ सर, याचा कार्यकाळ जोपर्यंत मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्या सरकारचं पदार आहे तोपर्यंत ह्या राहील. समजलं का? हे सरकार गेलं का ह्या गेला याचा कार्यकाळ ठरून नाही. पण ह्या महाधिवक्ता असा माणूस आहे का सरकारच्या केसेस भांडते. कोण? महाधिवक्ता. याले विधानसभा आणि विधान परिषद राज्याच्या दोन्ही सभागृहात बसता येते, एखाद्या विधेयकावर मत मांडता येते, ठीक आहे, त्याच्यावर चर्चा करता येते, पण मतदान करता येत नाही, कारण का ह्या लोकांना निवडून दिलेला नाही. विधेयकावर मतदान करायचं आहे, ठीक आहे, तर मतदान करायचा अधिकार याला नाही, कारण ह्या लोकनियुक्त नाही. समजलं का? पा याले कोणते अधिकार आहे? हे याले विधेयकावर चर्चा करता येते, याचे याले आपलं मत मांडता येते, पण याले मतदान करता येत नाही. याचा कार्यकाळ किती ठरून नाही. सरकार आहे, सरकार गेलं, याचा कार्यकाळ खतम. कोणाचा? मग महाधिवक्त्याला कोण नियुक्त करते? तर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने.
याले ह्या सरकारच्या विरोधातल्या केसेस भांडते कोर्टात, राज्य सरकारच्या विरोधात कोणती केस असेल ह्या भांडते. इवन कायदा करताना ह्या कायदे पंडित राहते तर याच्या डोक्याचा वापर झाला पाहिजे म्हणून याले नेमती कोण आले, महाधिवक्ता. म्हणून राज्याच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, कारण ह्या वेळोवेळी कायदेविषयक सल्ला द्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे कायदेविषयक सल्ला द्यासाठी नेमलेला माणूस आहे या, ठीक आहे. म्हणून याची गरजच पडते. म्हणून राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व महाधिवक्ता हे येते डेलीच्या कार्यकारी मंडळात, ठीक आहे. मग आता राज्याचं कायदेमंडळ, आता कायदेमंडळ काय वर्षभर यायचं अधिवेशन नाही झालं, सगळे काय आमदार खासदार तिथं मुंबईत जाऊन नाही बसत. तर राज्याच्या कल्याणासाठी वेळोवेळी राज्याच्या व लोकांच्या हिताचे कायदे सरकारनं केले पाहिजे याच्यासाठी कायदा करताना सर्व आमदाराचं बहुमत घेतलं पाहिजे. म्हणून याचं ठीक आहे संविधानात स्पष्ट लिहून आहे का राज्याच्या विधिमंडळाचे दोन अधिवेशनामधील कार्यकाळ हा 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नाही. किती महिने? म्हणजे वर्षातून 2 अधिवेशन ठीक आहे राज्याच्या विधिमंडळाचे म्हणजे कायदेमंडळाचे झालेच पाहिजे. किती? 2. किती घेतो आपण? 3 घेतो. सर 2 पेक्षा किती काही घेता येते पण 2 मिनिमम घ्यावं लागेल, कारण आता या घेतलं तर 6 महिन्याच्या आत दुसरं आलं पाहिजे. 6 महिन्याच्या वर 2 अधिवेशनामधील कार्यकाळ चालणार नाही. म्हणून किती व्हायला पाहिजे? कमीत कमी 2, जास्तीत जास्त किती? मग 3 घेतो आपण. एक घेतो पावसाळी, एक घेतो हिवाळी आणि एक घेतो अर्थसंकल्पीय. माहीत आहे तुम्हाला? अरे माहीत आहे का? मग बजेटच्या महिन्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात बजेटचं घेतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पावसाळा सुरू झाला का आता एक अधिवेशन येते, ठीक आहे, मुंबईत राहते आणि एक हिवाळी अधिवेशन राहते नागपुरात, ठीक आहे. तर ते आमदार खासदारांची सहलच राहते, ठीक आहे, ताडोबा, मेघाट, ठीक आहे, तिकडं रेस्ट हाऊसवर मस्त रात जाते, अधिवेशनाला येत जाते, ठीक आहे. तर असो राज्याचं कायदेमंडळ, ठीक आहे, इथून संत्रं घेऊन जाते, संत्रा सीझन राहते. राज्याचं कायदेमंडळ आणि सांगते कोणाला संत्रा आणाले? अधिकाऱ्याले. जा आमच्यासाठी एक पेटी घेऊन ये नरखेडून, चालले नरखेडले, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आणि काही कृषी अधिकारी संत्रा आणून देणारे. राज्याचं कायदेमंडळ, तर आता राज्याचं कायदेमंडळ लक्ष द्या, राज्याचं कायदेमंडळाचा सगळ्यात प्रमुख माणूस, याच्या सहीशिवाय कोणताही कायदा होत नाही. आणि हेच पाहायचं आहे आपल्याला, त्याच्यात येते राज्याची विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषद हे प्रत्येक राज्याला दिलेलं नाही, ठीक आहे. काउन दिलं नाही तर ते आपण पाहणार आहे. राज्याच्या ठीक आहे, एखाद्या राज्यानं लोकांच्या कल्याणासाठी कायदे करायला पाहिजे, ठीक आहे, राज्यसूचीच्या विषयावर, याच्यासाठी राज्याला कायदेमंडळ दिलेलं आहे. पण नेहमी त्याचं अधिवेशन चाललं नाही राहत, वर्षातून 2 नाही तर 3 अधिवेशन राहते. तर प्रत्येक राज्य आता 3 अधिवेशन घेते, एक अर्थसंकल्पीय, एक पावसाळी आणि एक हिवाळी. त्याच्यात लोकांच्या कल्याणाचे कायदे मांडते. कायदे 2 सभागृह असेल तर या सभागृहात पारित झालं तर इथं जाते, इथंही पारित झालं तर राज्यपालाकडे जाते, सही करते, मोकळे होते, झालं, ठीक आहे, कायद्यात रूपांतर. समजलं का मी काय म्हणलं? समजलं का भाऊ? तर हे आहे राज्याचं कायदेमंडळ, आपल्याला हेच पाहायचं आहे. विधानसभेचं आता इलेक्शन आलं आहे, विधान परिषदेचं विधान परिषद कायदे म्हणते याच्यात सगळ्या घोळ आहे. इथं लय लोकायचा डोंगा डुबते भाऊ. कायच्यात? हां, लय लोकायचा डुबते. लय लोकायले तर याचं सदस्यत्व समजत नाही, कसं प्राप्त होते, का प्राप्त होते, ते सब जमून घेऊ आपण आता, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे उच्च न्यायालय. काय? मग प्रत्येक लक्ष द्या, याच्यात लिहिलं आहे का प्रत्येक राज्यासाठी किंवा 2 राज्या मिळून एक किंवा 2 पेक्षा जास्त राज्या मिळून एक, ठीक आहे, उच्च न्यायालय स्थापन करता येईल. 2 राज्यासाठी एक, 2 पेक्षा जास्त राज्यासाठी एक, किंवा केवळ 1 घटक राज्यासाठी एक. आता महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय, ज्याचं मुख्य खंडपीठ, मुख्य उच्च न्यायालयाचं जे ठिकाण आहे ते मुंबई आहे, त्याचे खंडपीठ आहे पणजी गोव्याले, ठीक आहे, नागपूर आणि औरंगाबाद. आता नागपूरले काहून विघडलं? तर गडचिरोलीच्या माणसाले न्याय मागायला मुंबईला जायला परवडणार आणि गोव्याच्या माणसाला मुंबईला यायला परवडत नाही, त्याला 500 किलोमीटर पडते आणि गडचिरोलीच्या माणसाला 1000 किलोमीटर पडते मुंबई. जाऊ शकन का तो न्याय मागायला? नाही. पण त्याला खंडपीठ दिलं. भारतात सुप्रीम कोर्टाचे सुद्धा खंडपीठ असायला पाहिजे, कारण दिल्लीले माणूस केरळचा माणूस जाऊ शकत नाही, गरीब माणूस न्याय मागायला. कारण दिल्लीला जातो म्हणलं तर त्याला, ठीक आहे, त्याला 3500 किलोमीटर पडते. किती हजार? हां, 3200 किलोमीटर अंतर पडते. साधं काम आहे का? मग आता लक्ष द्या, तर राज्यघटनेच्या कलम 214 नुसार, ठीक आहे, उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी, घटक राज्यासाठी एक,
किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करता येईल. आता दादर नगर हवेली दीव दमण महाराष्ट्र आणि गोव्या मिळून एकच उच्च न्यायालय आहे. कोणतं? मुंबई. ठीक आहे. तर 214 आणि 124 म्हटलं तर सुप्रीम कोर्ट. पहा हे दोन समोर आणा, हे दोन समोर आणा, हे दोन समोर आणा आणि एक मागं ढकला. डायरेक्ट काय होते? 214. 124 दोन समोर आणा झाले 214. हे सर्वोच्च न्यायालय, हे उच्च न्यायालयाचं कलम. आपल्याला विचारते सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आले? 124. उच्च न्यायालय 214. व्हेरी सोपं. ठीक आहे. हे सोपीच आहे. आणि जिल्हा न्यायालय कलम 233. तर हे टार्गेट पहा, राज्याची शासन व्यवस्था कलम 152 ते 237. समजलं का? त्याच्यात जिल्हा न्यायालय, प्रत्येक जिल्ह्यात लोकांचे फौजदारी दावे आहे. मर्डर हाफ मर्डर केला हे फौजदारी देते. ठीक आहे. 420 इसकी टोपी उसके सर, ते हे फौजदारी देते. फौजदारीसाठी फौजदारी न्यायालय राहते. एकाच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात दिवाणी, दिवाणी म्हणजे प्रॉपर्टीचे भांडणं. ठीक आहे. एक फ्लॅट आहे त्याच्यावर दुसऱ्यानं दावा केला. ठीक आहे. तर मग तसे भांडणं चालते कुठं? दिवाणी न्यायालयात. त्याला दिवाणी न्यायालय म्हणते. दिवाणी म्हणजे पैशाचे भांडणं, प्रॉपर्टीचे भांडणं, वावराचे भांडणं नाही. वावराच्या भांडणासाठी तिसरा न्यायाधीश आहे, कलेक्टर. ठीक आहे. मग तहसीलदार, SDO, कलेक्टर. शेतीचे भांडणं आहे, कलेक्टरकडे जावं लागेल. माया प्लॉट आहे आणि माया प्लॉटवर माझी बहीण बी दावा करून राहिली, मग आमच्या दोघात भांडणं, मग मी केस टाकीन. नाही तर माझी बहीण केस टाकेन माझ्या विरोधात कुठं? कोर्टात. तर ते जाते दिवाणी न्यायालयात. कायच्यात जाते? एखाद्या भाडेकरू आपली रूम खाली नाही करून राहिला आणि घर मालक म्हणते या पोलीस स्टेशनला जाईन, तर पोलीसवाले म्हणते आम्ही हे घेत नाही कारण तुम्हाला मारलं का त्यानं, दोन चार ठुशे आणले का? नाही. मग आमच्याकडं ठुशे ठाशेवाले यायचे. ठीक आहे. ठुशे ठाशेशिवाय आम्ही घेत नाही. मग जी कोर्टात जा, मग वकील पा. ठीक आहे. मग त्याला रूम खाली करून मागायची आहे तर कायदेशीर खाली करून मागा लागते. अशी खाली करून मागता येत नाही, त्याला झोडप झाडप करता येत नाही. मग नाही तर तो तुमच्यावर, ठीक आहे, सरळ हाफ मर्डरची केस टाकत. समजलं का? म्हणजे असं म्हणून तर ॲग्रीमेंट लिहून घेते ना लोक 11 महिन्याचं. समजलं का? कारण रूम खाली करणं बी एवढं साधं काम नाही राहिलं आहे. ठीक आहे. नाहीच देत म्हणलं त्यानं, मग कोर्टातून खाली करून घ्यावं लागते. समजलं का? मी काम राहिलो. हां. तर मग जिल्हा न्यायालय आहे, मग जिल्हा न्यायालयात दोन न्यायालय राहते, एक दिवाणी, एक फौजदारी. आता लय न्यायालयाचे प्रकार आहेत, ते पाहूच आपण. समजलं का? मग आता ह्या केसेस पेंडिंग राहते, नवरा बायकोचे भांडणं, तलाक पाहिजे, थो तलाक होईपर्यंत दुसरीची वाट पाहतच राहते तिकडं. हिचं उरक मारक झालं का दुसरी करतो मी, पण त्याचं काही जमू नाही देत न्यायालय. जोपर्यंत त्याला तलाक भेटत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही. तर ते एवढ्या केसेस आहेत, त्यासाठी कौटुंबिक न्यायालय काढलं. ग्राहकाला फसवते दुकानदार, डीलर, त्याच्यासाठी ग्राहक मंच हे तिसरं न्यायालय केलं. पटापट केसेस पेंडिंग सॉल्व्ह झाल्या पाहिजे यासाठी अलग अलग न्यायालय केले आहे. ते पाहू मग आपण. तर हे एवढं सगळे ते राज्याच्या शासन व्यवस्थेत, राज्याचं कार्यकारी मंडळ, त्याच्यात राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, राज्याचं कायदे मंडळ, याच्यात घटनात्मक प्रमुख, राज्यपाल, विधानसभा, लोकांना निवडून दिलेले सदस्य इथं जाते. ज्या, ठीक आहे, तुम्ही मतदान करतात हे इथं जाते आणि इथं तुम्हाला मतदान करायचा अधिकार नाही. जसं केंद्रात इथं राष्ट्रपती आहे, इथं लोकसभा आहे आणि इथं राज्यसभा आहे, तिथं तसं सेम स्ट्रक्चर राज्यात आहे. इथं राज्यपाल, राज्याचा घटनात्मक प्रमुख, लोकांना निवडून दिलेले सदस्य विधानसभेत आणि, ठीक आहे, आणि राज्यसभेत जसे सदस्य जाते तसे राज्याच्या विधानसभेत जाते. इथं तुम्हाला मतदान करायचा अधिकार नाही. जसं राज्यसभेचे सदस्य निवडून देताना तुम्हाला मतदान, मग कोण देते सर? तर तेच तर पाहत आहे आपल्याला, त्याच्यासाठी ह्या तमाशा होय. हे समजलं का? अरे भाऊ, हे समजलं का? हा. तर हे स्ट्रक्चर आहे राज्याच्या शासन व्यवस्थेचं. भाग 6 मध्ये कलम 152 ते 237 दरम्यान राज्याची शासन व्यवस्था दिली आहे. कोणाची? हा. मग आता लक्ष द्या, आता पाहू पहिले आपण राज्याचं कार्यकारी मंडळ पाहण्यापेक्षा पहिले पाहू राज्याचं कायदे मंडळ. राज्याचं कायदे मंडळ भाग 6 प्रकरण 3 मध्ये दिलं आहे. कायच्यात दिलं आहे? अबे कायच्यात दिलं आहे छोटे? राज्य घटनेचा भाग 6 पहिल्या भागात का पाहिलं? भारताची भूसीमा, केंद्रशासित प्रदेश व घटक राज्यांची नावे पाहिलं का? हा. कलम 1 ते 4. मग राज्य घटनेचा दुसरा भाग पाहिला, कलम 5 ते 11. नागरिकत्व, कोणाले भारताचं नागरिक मनाचं, कोणाले मनाचं नाही. मग त्याच्यानंतर पाहिलं बे डोंबड्या, त्याच्यानंतर पाहिला तिसरा भाग, खतरनाक,
या देशातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याले मूलभूत अधिकार दिले आहे. कलम 12 ते 35 व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकारासाठी वेगळे कायदे करायची गरज नाही. पण मार्गदर्शक तत्व दिले आहे त्याच्यानंतर राज्यघटनेचा भाग 4 ठीक आहे 36 ते 51 तिथं मात्र मार्गदर्शक तत्वाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सरकारनं वागायला पाहिजे. पण नाही वागलं तर सरकारच्या विरोधात कोर्टात केस टाकता येत नाही. सरकार जेव्हा त्याच्यावर कायदे करण तेव्हा ते तुम्हाला भेटन. मग काही योजना आणते मार्गदर्शक तत्वाला नसून योजना भेटली तर भेटली नाही तर नाही भेटली. मग रोजगार हमी योजना होती त्याच्यावर का केला मग भारत सरकारनं कायदा केला. मग 36 ते 51 मध्ये दिले आहे मार्गदर्शक तत्वे त्यालाच म्हणते लोककल्याणकारी राज्याची तत्व. सरकारनं लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी कोणते निर्णय घ्यायला पाहिजे हे सांगते ठीक आहे मार्गदर्शक तत्वे. मग त्याच्यानंतर इंदिरा गांधीनं 42 घटना दुरुस्तीनं जुळला राज्यघटनेत भाग 4 अ कलम 51 अ त्याच्यात टाकले 10 मूलभूत कर्तव्य. या देशाच्या नागरिकांचे देशाप्रती का कर्तव्य आहे. सर्वांनी राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान बाळगावा. स्वातंत्र्य चळवळीतील उदात्त विचारांचा आदर ठेवावा. या देशातील पुरातन वास्तूंचा ठीक आहे का ठेवावं पुरातन वास्तूचे जतन करून ठेवावे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा. अशी किती तत्व दिली आहे 10 आणि 11 जोडलं ठीक आहे 86 घटना दुरुस्ती प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत जोडलं ना. आता झाले 11 मूलभूत कर्तव्य. मग त्याच्यानंतरचा भाग 5 होता डायरेक्ट राज्यघटनेत केंद्राची शासन व्यवस्था. मग त्याच्यात 4 प्रकरण आहे 3 का 4 पाहून घे जा ठीक आहे. मग भाग 6 मध्ये आहे राज्याची शासन व्यवस्था हे पाहून राहिलो आपण कोणाची 6 वर. मग भाग 6 मध्ये राज्याचं कायदेमंडळ प्रकरण 3 मध्ये दिलं आहे राज्याचं कायदेमंडळ. तर कायदेमंडळाचा प्रमुख राज्यपाल. कायदेमंडळाचा प्रमुख कोण राज्यपाल. याच्या सहीशिवाय राज्याचा कोणताही कायदा पारित होणार नाही. आणि कोणत्या कलमात आहे तर लक्ष द्यावे पट्टू राज्याचं कायदेमंडळ कलम 168 ते 212 दरम्यान दिलेलं आहे. कोणत्या कलमात दिलं आहे हा मग आता लक्ष द्या. मग राज्याचं कायदेमंडळ म्हणजे का तर विधानसभा कलम 170 नुसार प्रत्येक नवीन राज्य बनवून दिलं केंद्रानं. नवीन राज्य बनवण्याचे अधिकार कोण आले तर केंद्राने. राज्याचं नाव जरी बदलवायचं आहे तर राज्याला बदलवता येत नाही. नवीन राज्य निर्माण करायचं आहे तर केंद्र सरकार साध्या बहुमतानं म्हणजे संसदेत उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा एक मतानं नवीन राज्य निर्माण करू शकते. समजलं का. आता समजा महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायचा आहे. महाराष्ट्रातून का करायचा आहे समजा महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायचा आहे तर काहीच नाही. हे विधेयक जर केंद्रानं आपल्या हातात घेतलं तर लोकसभा आहे. काय लोकसभा राज्यसभा. आता लक्ष द्या लोकसभेत 543 सदस्य आहे 400 होते मानलं विधेयक नरेंद्र मोदी सरकारनं. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा ठीक आहे. विधेयकाला नाव देईन महाराष्ट्र रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2022 मायास्मतानं ठीक आहे. तर लक्ष द्या नाव देईन महाराष्ट्र रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2022 लोकसभेत मानलं 400 पैकी 201 मतं पडले कोणाच्या बाजूनं विदर्भाच्या. इथं मंजूर. मग इथं जाईन चर्चेले इथं हजर होते ठीक आहे 245 पैकी इथं लक्ष द्यावे 245 पैकी इथं हजर होते ठीक आहे 210 लोक. किती लोक हा इथं टाकलं मंजुरीले चर्चा झाली आणि मतदान झालं ठीक आहे मतदान झालं 158 विधेयक मंजूर. अर्ध्यापेक्षा 3 जास्त आहे. आम्ही जास्त आहे 2 इथंही मंजूर ठीक आहे. राष्ट्रपतीकडे जाईल राष्ट्रपतीनं सही केली विदर्भ नवीन राज्य तर त्या कायद्यात आपल्याला विधानसभा देईन. का देईन राज्य बनवलं का विधानसभा देणे आहे त्याला राजधानी कोणती राहील हे बी सांगणे आहे. विधानसभा किती सदस्याची राहील हे बी सांगणे आहे. त्याच्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणे आहे. मतदारसंघ तेवढेच राहू द्यायचे का मग विदर्भात येते तेवढ्याची विधानसभा ठेवायची का स्ट्रक्चर बदलायचं. मग एक आयोग नेमन जसं आता जम्मू काश्मीरसाठी नेमला आहे मतदारसंघ पुनर्रचना आयोग तसेच राहू द्यायचे का करायचं ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या राज्यात अधिकाऱ्याची निवडीसाठी VPSC तयार करायचं का विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन.
काही एमपीएससीलाच काम द्यायचं इच्छा अधिकारीने नाही आम्हाला वेगळे पाहिजे हड्यात गेलं कामधाम ठीक आहे विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन तर मग विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन मी देईन आणि विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन ठीक आहे परीक्षा घेईन आणि लागल कुठचे तर आपले बोटे लागल ठीक आहे काउन तर अभ्यास कुठले तुम्ही विदर्भ वेगळा झाला का स्पर्धेत पहिले तुम्हीच राहा बंद्या महाराष्ट्रातल्या मोठ्यासोबतची स्पर्धा खतम मग राहीन फक्त विदर्भातलेच आलुगुंडे खाणारे ठीक आहे बाकी काय आहे ठीक आहे हे आता लक्ष द्या मग त्या राज्याले ए पब्लिक सर्व्हिस कमिशन द्यायचं का स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन द्यायचं का त्याले संयुक्त मध्येच गुंडायचं त्या राज्य निर्माण केलं का विधानसभा द्याच लागते मग ती विधानसभा किती जागाची राहील ठीक आहे त्याच्यानंतर त्याची राजधानी कुठं राहील ठीक आहे त्याचे अधिवेशन कुठं भरण हे सगळं त्याले सांगा लागते कोणते कोणते जिल्हे येईन किती तालुके येईन हे सर्व त्याले डिस्क्राईब करून द्यावं लागते ह्या विधेयकात जेव्हा विधेयक बनवते तर असं नाही बनवत साधं काम नाही मग ते विधेयक बनवावं लागते प्रत्येक राज्य बनवलं तर त्याले का देते मग विधानसभा पण विधान परिषद द्यायची का नाही ठीक आहे हे बी केंद्र सरकारचे मग घटक राज्याला पहिले विधानसभाच बनवून देते हे बनवून देत नाही याच्यासाठी विधान परिषद बनवण्यासाठी या राज्याच्या विधानसभेनं मागणी करायला पाहिजे का आम्हाले एक मागचा दरवाजा द्या ह्या मागचा दरवाजा आहे कोणी नाराज झालं त्याले आतमध्ये घ्यायचं असेल तर केंद्रात एक मागचा दरवाजा आहे राज्यसभा आणि राज्यात आहे मागचा दरवाजा विधानसभा तर विधान परिषद तर विधान परिषद बनवायची आहे तर केंद्र सरकार राज्य बनवलं का विधान परिषद नाही देत पहिले विधानसभा देते मग यायनं जर डिमांड केली की आम्हाला दुसरं सभागृह पाहिजे बा खड्यात गेलं कामधाम तर दुसरं बनवणं म्हणजे थोडंसं रिस्की बी काम आहे रिस्की याच्यासाठी आहे का इथं ज्याची सत्ता आली त्याला आपल्या मतानं भडबड कायदे करता येते जेव्हा विधान परिषद बनते तर तोच कायदा इथं पारित करायला जाते आणि इथं जर त्याला बनवत नसेल तर त्याचं खड्ड्यात काम जाऊ शकते समजलं का म्हणजे फायदे बी आहे कटी बी आहे पण फायदा काय तर समजा ए आता समजा शिवसेना बा ठीक आहे ए शिवसेना बा ठीक आहे शिवसेना निवडून आली ठीक आहे 56 जागावर विजयी झाली सर्वात जास्त बीजेपी नंतर येईल जागा होत्या महाविकास आघाडी तयार झाली आणि तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री बनवायचं होतं कोणाले उद्धव ठाकरे साहेबाले मग त्याने बनवायचं होतं हे तर निवडूनच नाही आले ना जर विधानसभाच असती तर शिवसेनेच्या एका आमदाराला राजीनामा द्यायला लावा लागला असता जर उद्धव ठाकरे यायलेच का बनवायचं असतं मुख्यमंत्री त्याच्या जागेवर 6 महिन्याच्या आत निवडून यान का गृहकाची गॅरंटी पुन्हा निवडून देईन पाळलं म्हणजे तोंडभूज घ्या एवढा मोठा माणूस जर पडला कितीची बेइज्जती होईल म्हणजे पहिले मुख्यमंत्री बनवला मुख्यमंत्र्याचा माणूस पडला तर कितीची बेइज्जती वाची होय आणि लोक होय भाऊ लोक खतरनाक आहे बंपर पिन तुमच्या बाजचा मत दिन दुसऱ्याले तिसऱ्या बाजच्या बोटे बी खाऊन येते तो बोकड्याच्या आणि मत चौथ्याला देते तो त्याच्यावर भरोसा ठेवता येत नाही म्हणून मग उद्धव ठाकरे साहेबांनी कुठून आणलं हा जे नाराज झाले त्याला आतमध्ये घ्यायचं गेट आहे आता 2014 मोदीच्या लाटमध्ये ठीक आहे अरुण अडसड धामणगावचे ठीक आहे काय आमदार होते ठीक आहे तर ते पडले मोदीच्या लाटेत मोदी आले होते स्वतः पडले पडल्यावर एवढा मोठा कार्यकर्ता आहे मग शेवटी कुठून आणला निवडून समजलं का मी का म्हणलं अरे मी का म्हणलं समजलं का हा असा तो किस्सा आहे ह्या एक मागचा दरवाजा आहे कोणी नाराज झालं रडू नका या रडू मागच्या दरवाज्यातून त्याला का घेता येते आतमध्ये तर विधान परिषद हे लक्ष द्या मग हे विधान परिषदेवर सुद्धा बहुमत पाहिजे का पाहिजे बहुमत पाहिजे जर बहुमत असेल इकडं इकडं तर कायदे पारित होते नाही तर मग गुरावर घेऊन बसावं लागते ठीक आहे मग हे समजलं का तुम्हाला अबे समजलं का केंद्रानं राज्य बनवून गेलं का विधानसभा द्यास लागते किती जागाची राहीन का राहीन कोणते जिल्हे येईन त्याच्यात काय येईन राजधानीचं ठिकाण कोणतं राहीन त्याला पब्लिक सर्व्हिस कमिशन द्यायचं का नाही द्यायचं मतदारसंघ जे ठीक आहे ठरवून गेले आहे पहिले तेच राहीन ठीक आहे का दुसरे बनवायचे याच्या दुसरे बनवायचे असेल तर मतदारसंघ पुनर्रचना आयोग नेमन समजलं का हे समजलं का म्हणून प्रत्येक राज्याला राज्याचं कायदेमंडळ बनवताना ठीक आहे सरळ विधानसभा देते विधान परिषद देत नाही विधान परिषद केव्हा देते तर विधानसभेनं जर मागणी केली कोण मागणी केली विधानसभेनं जर मागणी केली का आम्हाला विधानसभा द्या म्हणून विधान परिषद द्या म्हणून त
तेव्हा विधान परिषद बनवून देऊ शकते. पण विधान परिषद द्याची का नाही द्याची हे सर्वस्वी डिपेंड आहे केंद्रावर. यायनं मागणी जरी केली आम्हाला द्या, विधान परिषद बनून कोण विधानसभेच्या आमदारांनी मागणी केली, थे मागणी कशी करावी लागते माहित आहे का? ए थे मागणी करावी लागते, ठराव घ्यावा लागते विधानसभेत का आम्हाला विधान परिषद पाहिजे, आणि उपस्थित सदस्याच्या 2/3 बहुमताने मागणी करावी लागते. किती अभि किती? हा विधान परिषदेची. आणि मग ह्या ठराव संसदेत जाते, आणि संसदेत गेला का संसदेत उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा एक बहुमत आहे, याला साधं बहुमत म्हणते. संसदेच्या दोन्ही सभागृहात एखाद्या राज्याला विधान परिषद बनवून द्याचा ठराव यायचा आला, आणि द्याचा ए द्याचा का नाही हे केंद्रावर डिपेंड आहे. आता राजस्थानमध्ये पहिले विधानसभा होती, चोट्ट्यानं अर्ज पाठवला आमची बरखास्त करा, केंद्रानं बरखास्त करून दिली, 10 वर्ष गेले नाही पुन्हा मागणी, आम्हाला पाहिजे विधान परिषद. चोट्ट्यो थेट धंदे करू का केंद्र म्हणे, थेट धंदे करू का? हा तुम्ही म्हणाल तेव्हा बरखास्त, म्हणाल तेव्हा निर्माण, आम्हाला दुसरे कोणते काम नाही का? तर आता त्याचा ठराव करून आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालचा ठराव पडून आहे. पश्चिम बंगाल म्हणून राहिली ममता, ते तीजण त्याचं पहिलं आहे, ठीक आहे. 36 आकडा नाही देत बनवून, ठीक आहे. तू येतो कलकत्त्यात, ठीक आहे. हा फुटबॉल खेळेच हो, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ए लक्ष द्या, तर मागणी काय म्हटलं? मागणी कोण करते? अबे एखाद्या राज्याला विधान परिषद पाहिजे तर मागणी कोण केली पाहिजे? विधानसभेनं. तो ठराव किती बहुमतानं पारित झाला पाहिजे त्या राज्य त्याच राज्याच्या विधानसभेत? हा 2/3 एकूण मता एकूण उपस्थित सदस्याच्या उपस्थित, हा त्या दिवशी जेवढे हजर असन, ठीक आहे, त्या दिवशी जेवढे हजर असन. आता लक्ष द्या, महाराष्ट्रात 288 आहे आणि 240 हजर होते, आणि विधान परिषद मागायचे आहे, आपल्या पाशी आहे सांगून राहिलो, मागायचे आहे 240 हजर होते, ठीक आहे. तर तुम्हाला लागन 160, 240 हजर होते ठराव मांडला, 160 जर निर्णय दिला का आम्ही विधान परिषद पाहिजे या बहुमताच्या निर्णयाच्या आहे, ठीक का? ठीक आहे. तर मग ठराव मंजूर झाला, एक जरी वोट कमी पडलं ठराव तिथंच कॅन्सल, समजलं का? मग ह्या ठराव मंजूर झाला, या ठराव मंजूर झालेला ठराव येते संसदेकडं. संसदेत आला का संसद चर्चेला येते, संसदेत उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा एक जास्त मतानं मंजूर झाला तर त्या राज्याला विधान परिषद झाली तयार. ते किती जागाची झाली, का झाल्याची, त्यासाठी एक ड्राफ्ट बनवते, कायदा बनवते, तोच कायदा म्हणजे याची मान्यता. म्हणून विधानसभा निर्माण करणे किंवा बरखास्त करण्याचे अधिकार राज्याला नाही, कोणाला आहे? हां निरा आणि केंद्राच्याच इच्छेवर आहे. यायचा ठराव आला तर तो ठराव केंद्रावर बंधनकारक नाही. यायचा ठराव आला कोणाचा? विधानसभेचा ठराव केंद्राला पाठवला, नाना उद्या पाहिजे मला खड्ड्यात गेलं काम धाम, म्या पाठवला. ए छोट्या चोप टळटळ आवाज नाही करायचं जास्त, माझी इच्छा आहे द्यायचं का नाही द्यायचं, ठीक आहे मग देऊ. ओडिशानं पाठवला, आता तामिळनाडूनं पाठवला आहे, 4 राज्याचे पेंडिंग पडून आहे, कोणाकडं? अभि कोणाकडं? पण विधानसभा बनवून घ्यायची का नाही हे सर्वस्वी डिपेंड आहे. आणि बनवली नाही एखाद्यानं म्हणलं माई हाय तयार माई रद्द करा, तर थे बी रद्द करायची का नाही यानं ह्या थोडी ठराव बरखास्त करायचा आणि निर्माण करायचा बी ठराव 2/3 बहुमतानं विधानसभेनं पाठवायला पाहिजे, आणि तो ठराव त्याच्यापाशी गेल्यावर बंधनकारक नाही आहे. ते जेव्हा वाटलं तेव्हा घेईन आणि डोबर बंद करन नाही तर चालू करन. मी का म्हणलं समजलं का? अरे मी का म्हणलं समजलं का? खतरनाक आहे. अरे समजलं का? म्हणून राज्य बनवून द्यालं का विधानसभा बनवूनच द्या लागते, हे जबरदस्ती नाही आहे. याच्यासाठी हे विधानसभा बनवून दिल्याच्या नंतर हे ठराव पास करन तो केंद्राकडे जाईन, केंद्रात साध्या बहुमताने मंजूर होईन तेव्हा विधान परिषद निर्माण होत असते. समजलं? हे समजलं का? हां समजलं का? हां भाऊसाहेब टू बी कंटिन्यू ऑन टुमारो. उद्या भाऊ तुला पॅकेज घ्यायचं आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, हे ॲप डाउनलोड कर, तिथं वेगवेगळे पॅकेज तुला उपलब्ध आहे, ठीक आहे. तिथं जाऊन तू पॅकेज घेऊ शकतो. MPSC फाउंडेशन घ्यायची आहे, राज्यघटना घे, जे घ्यायचं आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सब सेपरेट सेपरेट आहे आणि पॅकेजसुद्धा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.